काही वेळापूर्वीच यशोमत ठाकूर यांना ट्विटरवरून धमकी आली आहे, आम्ही तुमचा डाभोळकर करू अशा प्रकारचं जे ट्विट आहे ते ट्विटर आले आपल्यासोबत यशोमत ठाकूर आहे. ताई काय नेमकं ट्विटरला काय धमकी आली? धमकी आता तुम्ही सगळ्यांनी बघितली, पण त्याचे स्क्रीनशॉट सगळे मी CP आणि SPना पाठवून दिलेले आहेत. ते CP आणि SP याची जबाबदारी घेतील, होम डिपार्टमेंट जबाबदारी घेईल, आणि समजा माझ्या जीवाला काही झालं तर हे धारकरी, भाजपा, होम डिपार्टमेंट, पोलीस आणि आमचा तो खासदार, तो काहीतरी बडबडत होता, काय नाव त्याचं, डॉक्टर बोर्डे, तो सगळे जबाबदार राहतील माझ्या जीवाला काही झालं. तर आज आंदोलन सुद्धा आहे, काय नेमकं आंदोलन असणार आहे, कशा प्रकारचे खूप लोक गावागावातून लोक येतात, काय उद्रेक आहे? बघा असं आहे, राष्ट्रपित्याला तुम्ही काही बडबडणार, मनात आलं ते बोलणार आणि ते आम्ही सहन करणार असं होऊ शकत नाही. राष्ट्रपित्यांना तुम्ही मान सन्मानानंच त्यांचा उल्लेख केला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले समाजसुधारक होते, सर्व धर्मसंभावाचे पायिक होते, समतेचे पायिक होते, आणि तुम्ही त्यांना जर काही म्हणत असाल तर आम्हाला ते सहन होणार नाही. आम्ही आंदोलन करतोय, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं आमचा अधिकार. एकूण बघितलं तर मला जी धमकी आली आहे, त्या धमकीचं पूर्ण तक्रार जी आहे पोलीस आयुक्तांना केलेली आहे, आणि मला जर काही बरोबर झालं तर भाजप आणि अनिल बोंडे याला जबाबदारी अशा प्रकारची भूमिका जी आहे यशोमत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला कशा साम TV अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.